नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूया तब्बल 24 घडामोडी। धक्कादायक आणि दुर्दैवी घटना, पत्नी आणि दोन मुलांना मारून डॉक्टरने केली आत्महत्या। सोलापुरात भरदिवसा घरपोडी, 20 तोळा सोनं लंपास, 2 लाखांची रोकडही पळवली। बनावट विवाह करून लुटणाऱ्या टोळीला सोलापूर पोलिसांनी केली अटक। राईनपाडा हत्याकांडातील मावळे कुटुंबाला पिठाची गिरडी देऊन केली शिवजयंती साजरी। शासन नियमांचं विशेष पालन करत निंबर्गी येथे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा। केरळ, महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये दैनंदिन नवीन रुग्णसंख्येत वाढ। सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात नवीन 55 रुग्णांची भर, एकूण रुग्णसंख्या 40,157। सोलापूर शहरात नवीन 20 रुग्णांची भर, एकूण रुग्णसंख्या झाली 12,154। नगरसेविका अश्विनी चव्हाण यांच्याकडून विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव। कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेत अनेक शहरांमध्ये नाईट कर्फ्यूचा विचार सुरू, विजय वडेट्टीवार। पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता निर्णय घेतील काही सांगता येत नाही, अजित पवार। येत्या अधिवेशनात अवकाळीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत निर्णय, विश्वजित कदम। विद्यापीठाचा नवा परीक्षा पॅटर्न, महाविद्यालयाकडे 10 गुणांचे अधिकार तर विद्यापीठाची असेल 40 गुणांची प्रश्नपत्रिका। सोलापुरातील न्यायालयात 6 मुख्याध्यापक व 10 शिक्षकांवर फौजदारी फिर्याद दाखल। माघीवारीसाठी दिंडांडा, पंढरपुरात प्रतिबंध, 22 आणि 23 रोजी पंढरीसह 10 गावात संचारबंदी। विजापूर रोडवर काल जलवाहिनी फुटल्यानं सोलापूर शहरात 5 दिवसाआड पाणी पुरवठा होणार। सोलापुरातील सामाजिक कार्यकर्त्या शालिनीताई ओक यांचं शनिवारी झालं निधन। झोंबतो गारवा, सोलापुरात सलग 3र्या दिवशी शनिवारी देखील गारवारा। सोलापूरचे चित्रकार सचिन खरात यांना हार्टबीटचा राष्ट्रीय पुरस्कार। राम मंदिरासाठी महाराष्ट्रातून झालं 39 कोटींचे निधी संकलन। सोलापूर पुणे महामार्गावर वडकी वस्तीजवळ टँकर पलटी, 1 जण गंभीर जखमी। केरळमध्ये वाढतायत रोज 5,000 कोरोनाचे नवे रुग्ण। रामदेव बाबांच्या कोरोना औषधाला केंद्राच्या आयुष मंत्रालयाने दिली मान्यता। राज्यभरात छत्रपती शिवरायांची जयंती उत्साही वातावरणात काल झाली साजरी। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।